सुस्वागतम। कैवल्य कुमार जी, ऋषितुल्ला हार्मोनियम वादक अप्पा रामदास जी पैसुले आणि उपस्थित गान रसिक हो, एका ही क्लासिकल गाते आणि तिचा हा नवरा किंवा यांची बायको क्लासिकल गाते बर का, एवढाच गाण्याशी संबंध असलेला मी आज एवढ्या मोठ्या गानसभेपुढे काही बोलायचा प्रयत्न करतोय हे फार मोठं धाडस आहे याची मला कल्पना आहे। नारायण सुर्यांच्या भाषेत बोलायचं तर गानरसिकांनो थोडासा गुन्हा करणार आहे। आज आपण इथे जे जमलेलो आहोत तर कैवल्य कुमारजींच्या गाण्याचा योग हा फार मोठा योग आहे। कारण थोडी पार्श्वभूमी अशी सांगतो की जेव्हा आम्ही नवीन घरी यायचं ठरवलं तेव्हा घर कसं असावं, घरामध्ये काय काय असावं, खोल्या किती असाव्यात, या सगळ्याच्या खूप चर्चा झाली। प्रत्येकाची काही ना काही मागणी होती, वडिलांना काही देवघर खूप मोठं हवं होतं, आईला किचन मोठं हवं होतं, जयशीला तिची गाण्याची खोली खूप मोठी हवी होती, मुलांना त्यांचा कॉम्प्युटर वगैरे व्यवस्थित ठेवता येईल अशी जागा हवी होती, मला आपल्या आल्यावर झोपायला एक खोली होती, असं सगळ्यांचं एकमत होतं। आणि आपण जयशीची एक बरेच दिवस मागणी होती की आपण घरामध्ये असा एक हॉल करायचा की त्याच्यामध्ये साधारण 70-80 लोक बसू शकतील आणि महिन्या 2 महिन्यांनी आपण एक नवोदित आर्टिस्ट आणायचा आणि त्याचं आपण गाणं करायचं की ज्यांना विशेष स्टेज मिळत नाही, आणि 6-1 महिन्यांनी असा एक मोठा आर्टिस्ट आणायचा की मै कैवल्य कुमारजींसारखा। आणि जेव्हा मी असं ठरवलं तेव्हा तिने जी पहिली यादी काढलेली होती त्या 4-5 नावामध्ये कैवल्य कुमारजींचं नाव होतं। आज तो योग आलेला आहे, 2-3 नवोदित आर्टिस्ट झालं, चांगल्यापैकी कार्यक्रम इथे झाली। सुरुवात आता ज्या जयसेने केली होती 6 महिन्यापूर्वी आणि आता कैवल्य कुमारजींचं आपण इथे गाणं करतो। इथे बोलावं का नाही, कारण मला गाण्यातलं काही समजत नाही, त्या बोलावं का नाही असं जेव्हा मी विचार करत होतो तेव्हा मला एक पुलंचं आठवलं। एका पत्रकाराच्या सभेमध्ये त्याचा सत्कार समारंभ होता, त्यात पुलं म्हणाले की ह्याला गाणं फार चांगलं समजत असल्यामुळे हा समीक्षा वगैरे लिहित नाही बरं का, आणि हा दुसरा पत्रकार की ज्याला गाणं अजिबात येत नसल्यामुळे तो अनाधिकाराने खूप चांगलं गाण्याबद्दल बोलू शकतो, तर तसा मी आज अनाधिकाराने आपल्यासमोर काही गोष्टी बोलणार आहे। पहिलं मी आपल्याला पंडित कैवल्य कुमारजींचा परिचय करून देतो। म्हणजे मी जेव्हा हे वाचायला सुरुवात केली आता तेव्हा माझं एक छाती धरून गेली की त्यांनी कुठलंही क्वालिफिकेशन सोडलं नाही, कुठलंही ट्रेनिंग सोडलं नाहीये, कुठलीही गायकी त्यांची गायकी जी आहे ती तर किराणा घराण्याची आपल्याला माहितीच आहे। त्यांचे परफॉर्मन्सेस म्हणजे भारतात जे काय मोठे सगळे कार्यक्रम हे होतात, सभा संमेलन होतात, त्याच्यामध्ये त्यांनी ते गायलेले आहेत। त्यांच्या अचीवमेंट्समध्ये आदित्य विक्रम बिर्ला कला किरण पुरस्कार, सर्वश्रेष्ठ कला पुरस्कार, दिवा पुरस्कार जो म्युझिक अँड फिल्म इंडस्ट्रीतर्फे दिला जातो, पंडित जसराज गौरव पुरस्कार मुंबईचा, दत्तोपंत देशपांडे स्मृती पुरस्कार, सुरमणी टायटल त्यांना मिळालेलं आहे, आणि स्वरसाधना या दूरदर्शन मालिकेमध्ये त्यांनी तानसेनचं कामही केलेलं आहे आणि त्यांनी ऍक्टिंग आणि गाणंही म्हटलेलं आहे। त्यांच्या बऱ्याचशा कॅसेट्स आहेत, HMV ने काढले आहेत, आलुळेकरांनी काढलेले आहेत, लेजेंडरी अँड लेजेसीनी काढलेले आहेत। तर असा हा मोठा गायक आज आपल्याला लाभलेला आहे आणि माझं बोलणं ऐकण्यापेक्षा आपण ते मला कल्पना आहे की त्यांचं गाणं ऐकण्यास आपण उत्सुक आहात, तेव्हा मी आता त्यांना विनंती करतो की त्यांनी गाणं चालू करावं। फक्त आपण आज कार्यक्रमात थोडा असा बदल करतोय की सत्कार समारंभ आज आपण आधीच करतोय आणि आभार प्रदर्शने थोडा आधीच करतोय, थोडा आपण बदल करूया सगळ्यांचे, त्याआधी आपण सत्कार समारंभ करूया। पहिल्यांदा कैवल्य कुमारजींना इथे किराणा घराण्याच्या श्रेष्ठ गायिका कुसुमताई शेंडे उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते आपण कैवल्य कुमारजींना गुच्छ आणि पुलंच्या भाषेत बोलायचं तर नारायणाला श्रीफल म्हणतात पुणे लोक, आणि शालीला महावस्त्र म्हणतात, तर आपण इथे त्यांना आपण श्रीफल देऊन त्यांचा सत्कार केला। ऋषितुल्ला हार्मोनियम वादक अप्पासाहेब जळगावकर,
रामदासजी पासले सात संगत ज्यांची आहे त्या दोघांची ओळख करून द्यायची गरजच नाहीये. अप्पांना तर सगळे ओळखतातच. आणि रामदासजी पासले हे सुरेश सावरकरांचे शिष्य आहेत आणि त्यांनी सर्व लोकांना हार्मोनियम तबल्यावर साथ केलेली आहे. मागे तानपुऱ्यावर ज्या दोन कन्या बसलेल्या आहेत त्या पुणे येथे एक सारंग संगीत विद्यालय म्हणून एक मोठं संगीत विद्यालय आहे. त्यांची आता दशकपूर्ती झाली आणि खूप मोठे कार्यक्रम त्यांनी केले होते. त्यांच्या या दोन शिष्य आहेत. त्यांचे नाव मयुरा श्रीखंडे आणि तुझं काय आणि मंजुळी जोगळेकर. कार्यक्रमाच्या मध्ये आपण फक्त एक 15 मिनिटं कॉफी पानासाठी ब्रेक घेणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा काय कोणाचं गाणं चालू होईल. आणि सर्व गाणं रसिकांचे आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपण सर्वांचे आभार मानतो आणि कैवल्य कुमारजींना गाणं सुरू करायची विनंती करतो. Mm-hmm.
Yeah.
Thank you.
Oh,
गुमान वारे वे गुमान करिए सजन साहेब को डरी वाले वे Oh, my.
सकेता
सरपा।